गुरुपौर्णिमे निमित्त माधवनगर येथील श्री साईराम सांस्कृतिक सेवा मंडळाच्या वतीने श्री साईबाबांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. माधवनगर येथील श्री साई सेवा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवारी गुरुपौर्णिमेदिनी श्री साईबाबांची पालखी मिरवणूक वाजत गाजत मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. दरम्यान शेखर एमुल यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली. गुरुपौर्णिमेनिमित्त माधवनगर श्री साईराम सेवा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गेल्या 5 वर्षापासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी 5 दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात रोज सकाळी होमहवन, काकडारती आणि महाआरती असतो. आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिराच्या वतीने महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच मंदिराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे. त्यात माधवनगर साईबाबा मंदिर, गणेश मंदिर ते माधवनगर परत असा मिरवणूक असतो. आज मंदिराच्या वतीने तसेच रक्तदान शिबिर पण आयोजित करण्यात आले. या पालखी मिरवणुकीत सत्यनारायण कुरापाटी, नागेश बल्ला, सुधाकर वडनाल, बाळकृष्ण जाधव, चंद्रकांत चिटमिल, रमेश बत्तुल, प्रकाश वन्नम, रमेश पेंड्यम यांच्यासह सुवासिनींचा सहभाग होता.